సోలాపూర్ మార్కెట్ యార్డులో దాదాపు 700 ట్రక్కు ఇంతగా ఉల్లిపాయలు రావడం జరిగింది. శుక్రవారం నాడు బంద్, ఆదివారం నాడు సెలవు, ఇలా ఉన్నందువల్ల ఉల్లిపాయలు ఎక్కువగా వచ్చినందువల్ల ఆ యొక్క ధరలు దిగినట్టు చెప్పడం జరిగింది. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्याचे विक्रमी 700 ट्रक कांद्याची आवक झाली होती. शुक्रवारी महाराष्ट्र बंदमुळे बाजार बंद ठेवण्यात आला होता आणि रविवारी मार्केटला सुट्टी असल्याने शेतकऱ्यांनी मार्केटमध्ये कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणला होता. आवक वाढल्याने बाजारपेठेत सर्वत्र वाहतूक जाम झाली होती. मार्केट कमिटीच्या इतिहासात प्रथमच एवढी मोठी आवक झाल्याचं सांगण्यात आलं. दरम्यान आवक वाढून दर गडगडल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात आली. जेव्हा कांदा नव्हता तेव्हा दर वाढला आणि जेव्हा कांदा आला तेव्हा भाव कोसळला. यामुळे शेतकऱ्यांनी खंत व्यक्त करताना किमान 2000 भाव मिळावा अशी मागणी केली. परंडेवर आले 50 पिशवी माल घेऊन परवाचे आणि आजच्या भावात 1500 रुपयाचा फरक पडला. चारचा भाव 250 आलाय तर आम्हाला परवडत नाही कारण माल कमी निघते. कोसानं कांदा गेल्यामुळे माल कमी निघते आणि भाव तर हेलीपेक्षा कमी झाला तर आणखी परवडणार नाही. कमीत कमी 2000 तरी भाव आम्हाला राहील. त्याच्या पुढे कमी झाला तर शेती घाट्याची असं शेतकरी अडचणी देण्याची शक्यता. आणि आता माल आलाय आणि भाव कमी झाला त्यामुळे आता काय. लिलावात कांद्याला 1000 रुपयांपासून ते 3000 रुपयांपर्यंत ठोक भाव मिळाला. अचानकपणे आवक वाढल्याने मार्केट घसरल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.